2005 मध्ये भारत सरकारने भारताचा भूदल वायुदल आणि त्याच्यानंतर नौदल याचं सशक्तीकरण करण्यात यावं, ठीक आहे. युद्धजन्य परिस्थिती झाली तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपण कमी पडलो नाही पाहिजे, ठीक आहे. शस्त्रास्त्राने बलाढ्य असलो पाहिजे, आपली सेना आधुनिक शस्त्रसाहित्याने, ठीक आहे, भक्कम असली पाहिजे. याच्यासाठी, याचा पाठपुरावा करण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी 2005 मध्ये, ठीक आहे, 2005 मध्ये मनमोहन सिंग सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार त्यांनी सांगितलं का भारताचं वायुदल हे अजूनही 1980 चे MiG-21, MiG-27, MiG-3 या टाईपचे विमानं वापरून राहिलो. MiG-21 हे आउटडेटेड झाला, याले काढून टाका, हे कोण्याही कामाचं नाही. कवा कोणाच्या उरावर पडण काही सांगता येत नाही. दर 2-3 महिन्यानं MiG-21 पडण्याची घटना घडे आणि त्याच्यातले आपले, ठीक आहे, आपले नौजवान पायलट त्याच्यात शहीद झालेले आहे, अशा कितीतरी घटना झालेल्या आहे. तर आपले कितीतरी पायलट आणि ते राफेल कोणाच्याही उरावर कोणाच्याही गावात पडण, त्यांना कितीतरी नुकसान झालं आहे. तर हे आउटडेटेड झालेले विमान आपल्याला काढा लागन. आपण 1980 च्या तिसऱ्या पिढीतील लढाऊ विमानावर निर्भर राहू शकत नाही, निर्भर राहू शकत नाही. म्हणून आपल्याला आपला वायुदलाला सशक्त करण्यासाठी 150 लढाऊ विमानाची फायटर जेटची आवश्यकता आहे. अशी त्यानं खेद व्यक्त केली का आपण जुन्या विमानावर निर्भर राहू शकत नाही, तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानानं लिकाय लेस असलेले 5व्या पिढीतील लढाऊ विमानं पाहिजे. पण जगात 5व्या पिढीचे लढाऊ विमानं, ठीक आहे, कोणाकडं आहे तर फ्रान्सकडं आहे, इस्रायलकडं आहे आणि अमेरिकेकडं आहे. अमेरिकेकडं F-35 आहे, ते 4थ्या पिढीचं होय, ते दिलेलं पाकिस्तानले. 5व्या पिढीचं F-22 नावाचं फायटर जेट आहे, ते त्याच्याहीपेक्षा खतरनाक आहे. ते मात्र देत नाही. ते जर अमेरिकेला द्यायचं असेल तर पहिले त्याच्या सिनेटमध्ये, त्याच्या संसदेमध्ये कायदा पास करावा लागतो का हे विमान भारताला द्यायचं आहे तर द्यायचं का नाही द्यायचं. तर आता चायनाचा हा प्रश्न उद्भवल्यामुळे आपण, ठीक आहे, आपण मागणी केली आम्हाला फायटर जेट 22 द्या. तर आता अमेरिकेनं सुद्धा आपला तसा प्रस्ताव त्याच्या संसदेमध्ये मांडला आहे. पण आपण केलेला, नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार, ठीक आहे, पूर्णत्वास आला. म्हणून रपकन 5 फायटर जेट आले. पण 5 फायटर जेट 2022 पर्यंत, ठीक आहे, नरेंद्र मोदी सरकारनं केलेल्या 26 फायटर जेट खरेदी विमानाचा करार पूर्णत्वास जाण्यासाठी 2022 उजाडणार आहे. 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं लक्ष द्यावे. 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं हे विमानं, ठीक आहे, हे विमानं भारताच्या वायुदलात दाखल होणार आहे. तर आता लक्ष द्या, दोन्ही करार आपण समजून घेऊ का या दोन्ही करारात का तथ्यता होती आणि का फसवेगिरी आहे, ठीक आहे. तर लक्ष द्या, ठीक आहे, UPA सरकार, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, ठीक आहे, आता काँग्रेससोबत जे मित्र पक्ष आहे त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठिंब्यानं स्थापन केलेल्या सरकारले म्हणते UPA, ठीक आहे, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, ठीक आहे, प्रोग्रेसिव्ह अलायन्स मनमोहन सिंग सरकार आणि अटल बिहारी वाजपेयीनं 22 मित्रपक्ष घेऊन सरकार स्थापन केलं होतं, ठीक आहे, 1999 तुम्हाला माहीत असाल. तर त्याला म्हणते NDA, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, तेव्हापासून तेच नाव आहे. आता नरेंद्र मोदी सरकार त्याचे काय आहे, नरेंद्र मोदी, ठीक आहे, ते भारताचे पंतप्रधान आहे NDA तर्फे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे, आता 2012ले, ठीक आहे, 2012च्या अगोदरपासूनच, ठीक आहे, 2005ले त्या समितीने सांगितलं होतं का आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लेस असे शस्त्रास्त्र आणि लढाऊ विमानाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी भारत सरकारनं, ठीक आहे, लष्कर मंत्रालयातर्फे भारताच्या संरक्षण मंत्रालयातर्फे निविदा मागवल्या. का मागितल्या? निविदा, ठीक आहे, निविदा म्हणजे आपण त्याला टेंडर म्हणतो आपल्या भाषेत. त्या निविदा मागवल्या प्रत्येक देशाकडून, इस्रायलकडून मागवल्या, अमेरिकेकडून मागवल्या, फ्रान्सकडून मागवल्या, इंग्लंडकडून मागवल्या, ठीक आहे, त्याच्यानंतर रशियाकडून मागवल्या. प्रत्येक देशांना आपापल्या पाशी असलेल्या फायटर जेटच्या निविदा दिल्या. आपल्याला अत्याधुनिक पाहिजे होतं, ठीक आहे, स्टेल टेक्नॉलॉजीचं पाहिजे होतं का जे रडारवरही येणार नाही, ठीक आहे, असं जाईन ना झपकन वापस येईन तर शत्रूले माहीतही पडणार नाही आणि त्याच्या तोंडात रपारप रपारप बॉम्बचे बोकणे भरून, ठीक आहे, आपल्या देशात परत आलं पाहिजे, ठीक आहे, वायूच्या वेगानं गेलं पाहिजे आणि वायूच्या वेगानं वापस आलं पाहिजे, असं लढाऊ विमान आपल्याला पाहिजे होतं. याच्यासाठी निविदा मागवल्या. तर त्या सर्व आलेल्या निविदापैकी, ठीक आहे, विमान महाग झालं तर चालेल, ठीक आहे. आता अमेरिकेपाशी जे फायटर जेट आहे F-22 हे 5th जनरेशनचं आहे. हे 5th जनरेशनचं आहे, हे मात्र त्याच्याहीपेक्षा खतरनाक आहे.
डबल जेट इंजन आहे याले, डबल जेट इंजन आहे, प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे, याचे वैशिष्ट्य आपण लगेच पाहणारच आहे। तर आता लक्ष द्या, याची कॉन्ट्रोवर्सी कुठून सुरू झाली, तर आपल्याला ज्या निविदा आल्या होत्या त्या निविदेवर भारतीय संरक्षण मंत्रालयानं विचार केला, ठीक आहे, उच्चस्तरीय कमिटीने ठरवलं का आपण, ठीक आहे, फ्रान्स राफेल विमान खरेदी करू, आणि तो करार केला भारत सरकारनं, त्याला किती खर्च लागन, का खर्च लागन, अर्थ मंत्रालयानं हे सर्व आकडेवारी पाहिली का आपल्याला खर्च येऊ किती शकते। तर 2012 भारताचे संरक्षण मंत्री होते ए के अँटनी, ठीक आहे, ए के अँटनीनी डेसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या कंपनीसोबत लक्ष द्यावे, या फ्रान्सच्या कंपनीसोबत 126 राफेल खरेदी करण्याचा करार केला। भाऊ किती ए भाऊ पहा रे, 126 राफेल विमानं खरेदी कर, ठीक आहे, 126 राफेल विमानं नरेंद्र मोदी सरकारने विमानं किती खरेदी केले, 36 किती 36 नरेंद्र मोदी सरकारनं 36 विमानं खरेदी करण्याचा करार केला आहे, ठीक आहे, मनमोहन सिंग सरकारनं 126, करार खूप चांगला होता ह्या, पाहा आता का ह्या करार का म्हणते, ठीक आहे। तो 126 पैकी जे 18 विमानं, लक्ष द्यावे, 126 पैकी 18 विमानं फ्रान्स डायरेक्ट बनवून पाठवणार होती, लक्ष द्या, ठीक आहे, 126 पैकी 18 विमानं फ्रान्समध्ये बनवून भारतात पाठवत होती, तर 108 विमानं भारतात बनणार होते। भारताची, भारत सरकारची स्वतःची विमान बनवायची कंपनी आहे, आपण तेजस बनवलं, का बनवलं, तेजस नावाचं विमान बनवलं, ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलं, जगातलं सर्वात हलकं विमान, तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, आपण मिग 21 मिग 29 मिग 30 त्याच्यानंतर सुखोई MKI-30 हे जे विमानं रशियाकडून घेतले, तर ते विमानं घेतले पण काही विमानं डायरेक्ट बोलावले आणि काही विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आपल्या समोर तयार करून घेतली। काऊन का विमानात जर काही बिघाड झाला तर असे उभे राहून वाट पाहिन का भारतातले शास्त्रज्ञ, ठीक आहे, ए रशिया बरोबर खाल्लो नट्ठो डोंबड्या दिसून येणार, तर बोलला बरोबर, ठीक आहे, ते जेट इंजन बरोबर फिट कर, असे पाहत राहीन का, नाही, आपल्यासमोर विमान खोलन तर कुठं नटबोल्ट लावला आहे, कुठं बेरिंग आहे, कुठं जेट इंजिनची पाईपलाईन गेली आहे, ठीक आहे, कनेक्शन कसं आहे, सगळं आपल्या इंजिनियरच्या समोर होईल। म्हणून काही फॉल्ट झाला तर हे जे सगळी टेक्नॉलॉजी आहे आपल्या समोर विमान बनून राहिली, हे विमानं कसे बनतात, का बनतात, कुठून पार्ट आणले, का आणले, कसे फिट केले, हे भारतीय शास्त्रज्ञांना, भारतीय तंत्रज्ञांना, तंत्रज्ञ लोकांना माहीत पडते, आणि आपल्यासाठी हे एक चांगली गोष्ट आहे का, आपल्याला विमान खरेदीसोबत टेक्नॉलॉजी येते, आणि रशियानं वेळोवेळी विमान तर दिले टेक्नॉलॉजीही दिली, पण फ्रान्स आता हा जो आपण नेहमीच हाच प्रयत्न केला का, ठीक आहे, विमान तर खरेदीच करता आली पाहिजे पण टेक्नॉलॉजी, आपण टेक्नॉलॉजीत कुठंतरी कमी आहे, कोण, भारत टेक्नॉलॉजीत कमी आहे भाऊ, आपली औकात नाही का, ठीक आहे, 70 होऊन भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले भाऊ, किती वर्ष झाले, 70, आपली औकात नाही का, आपण अग्नी 1 अग्नी 5, ठीक आहे, अग्नी 2 अग्नी 3 क्षेपणास्त्र बनवले, धनुष्यची आत्ताच चाचणी केली, तर अग्नी 5 हे इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल आहे, इथून ऑस्ट्रेलिया उडू शकतो, इथून आफ्रिका खंडाचा, ठीक आहे, आफ्रिका खंडाचा पूर्व भाग उडू शकतो, ठीक आहे, ॲक्च्युली 7,500 किलोमीटर क्षमता आहे अग्नी 5 ची, आपण जगाला सांगितली 5 इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात अणुबॉम्ब नेऊन टाकू शकतो एवढी आपल्यापाशी क्षमता आहे। मग आपण लढाऊ विमान नाही बनू शकत का, बनू शकतो, पण भारत सरकार रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करते, GDP च्या फक्त 1.5%, किती टक्के, फक्त 1.5% खर्च करते, किती, आपण GDP च्या 1.5% खर्च करतो, अमेरिका आपल्या GDP च्या 11%, रशिया आपल्या GDP च्या 12%, चायना आपल्या GDP च्या R&D वर 9% खर्च करते, आणि आपण बसतो इथं कंचे खेळत, ठीक आहे, आपण R&D वर खर्च नाही करून राहिलो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च केला तर आपण लढाऊ विमान बनू शकत नाही का, भारतीय लोकांची औकात नाही का, भारतीय लोकांची औकात लय आहे, लय हुशार लोक आहे भारतीय, पण मात्र आपण याच्यावर लक्ष दिलं नाही, 70 वर्ष स्वतंत्र होऊन झाले, ते इस्रायल नावाचं टिमुकलं एवढूस देश आहे, गड्डी पिचकली तर मरण लेखाचं इस्रायल, एवढूस आहे जगाच्या पाठीवर, टिकली तरी बरी राहते, एवढूस आहे इस्रायल आहे, आज आपल्याला लढाऊ विमान विकायची औकात आहे त्याची, ठीक आहे, कायच्या भरोशावर, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या भरोशावर आपण बसलो कंचे खेळत, ठीक आहे, तर मग लक्ष द्या, ठीक आहे, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2012 डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत ए के अँटनी संरक्षण मंत्र्यांनी करार केला होता 126 विमानं खरेदी करण्याचा,
18 विमान फ्रान्समधून डायरेक्ट डेसॉल कंपनीमधून पाठवणार होती आणि 108 विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय कंपनीत, ठीक आहे, फ्रान्सचे डेसॉल कंपनीचे इंजिनियर येऊन बनवणार होते भारतीय इंजिनियरच्या समोर. तर आपल्याला माहीत पडलं असतं का हे विमान बनते कसं, कुठंही, ठीक आहे, जेट इंजन जोडले आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर कॉकपिट कसा आहे, कोणत्या बटना कायसाठी होय, कशा जोडते, का जोडते, नटबोल्ट कुठं लावते, टायर कसं जोडते, अबकवर जोडते, सगळं पाहायला भेटलं असतं. आणि ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त विमान, ठीक आहे, कसं बनवायचं हे आपल्या लोकांना माहीत पडलं असतं. म्हणजे विमान तर आलंच असतं, टेक्नॉलॉजी आली असती.